आणि आता बोलूयात नंदुरबार लोकसभा मतदारसंघाकडे. सर्वाधिक मतदान आतापर्यंत महाराष्ट्रात जे झालेलं आहे ते नंदुरबार लोकसभा मतदारसंघात झालेलं आहे. 2 वाजेपर्यंत 45% जास्त मतदानाची नोंद ही नंदुरबारमध्ये झाली आहे. आता वाढलेला मतदानाचा टक्का हिना गावित यांच्याकरता फायदेशीर ठरतो की नाही बरोबर, याकरता मात्र आपल्याला आणखीन काही दिवसांची वाट बघावी लागेल. आपण पाहतोय नंदुरबार मध्ये सुद्धा उन्हाचा कडाका जास्त असताना 45% दुपारी 2 वाजेपर्यंत मतदान झालेलं आहे. त्यामुळे मिलिंद एकूण जर सगळी आकडेवारी आपण पाहिली तर 50% आकडा तर सहज ओलांडू शकतं हे मतदान, पण 55 ते 60% मतदानाची नोंद होऊ शकते. चौथ्या टप्प्यामध्ये मतदारांचा उत्साह खूपच चांगला दिसतोय आणि खऱ्या अर्थानं निवडणूक आहे असं आता वाटायला लागलंय. आत्ता जर का आपण आज जिथे मतदान होत आहे त्यातलं सर्वाधिक तापमान हे कदाचित नंदुरबारमध्ये असू शकतं. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आत्ता आहेत नंदुरबारमध्ये. प्रफुल्ल, नंदुरबारमध्ये किती ऊन आहे आणि भर उन्हात लोक बाहेर पडताना दिसत आहेत, काय सांगशील? राज्यात सर्वाधिक मतदान जे आहे ते नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यात सरासरी 31% मतदान असताना नंदुरबार लोकसभा मतदारसंघात जर आपण मतदानाची टक्केवारी पाहिली तर जवळपास 45% मतदान हे नंदुरबारचं झालं होतं. दुपारी जवळपास 45-46° तापमान आणि असं रणरणतं ऊन असं असताना देखील मतदारांच्या रांगाच आपल्याला प्रत्येक मतदान केंद्रावर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातलं सगळ्यात सीमेवरचं गाव जिथे गुजरातची सीमा सुरू होते तर धानोरा या गावात देखील आपण आता हा संपूर्ण आदिवासी बोल हा भाग आहे. या भागात देखील मतदानासाठी दुपारच्या रणरणत्या उन्हात मोठ्या रांगा लागलेल्या हीच परिस्थिती जी आहे हीच नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यामध्ये आणि शहराच्या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळते. आपला सहकारी निलेश पवार आपल्यासोबत आहे. निलेश, काय परिस्थिती आहे संपूर्ण जिल्ह्यात, संपूर्ण लोकसभा मतदारसंघात कशा पद्धतीने उत्साह दिसतोय? खरं तर जसजसं वातावरण नंदुरबारमधलं तापतं आहे तसतसं राजकीय वातावरण सुद्धा तापताना बघायला मिळतं आहे आणि जी काही मतदानाची आकडेवारी आहे ती गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिकाधिक वाढताना दिसत आहे. गेल्या वर्षी 65% टोटल मतदान झालं होतं नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी, परंतु आत्ताची सगळी आकडेवारी पाहता निश्चितच मतदानाचा आकडा वाढेल असं वाटतंय. कारण की ह्यावर्षी जे काही प्रथम वोटर्स होते तेच जवळपास 1.5 लाख मतदार वाढलेले आहेत आणि ह्या सगळ्यांचा विचार करता म्हणजे नंदुरबारची आकडेवारी ही निश्चित वाढेल असं वाटतंय. आणि एकंदरीतच दुपारचं हे सगळं उष्णतेचं वातावरण बघता आणि मतदारांचा उत्साह बघता नंदुरबार हा राज्यातील क्रमांक 1 जो मतदारसंघ इथं आहे, नंदुरबार 1 वोटर आहे, तर नंदुरबार देखील मतदानात 1 ठरेल असं काहीसं चित्र इथं दिसून येत आहे. नक्कीच तशीच परिस्थिती आहे, कारण राज्यात मतदानाच्या बाबतीत 1 नंदुरबार असेल, कारण अजून 2 ते 3 तास या ठिकाणी उरलेत आणि हा उत्साह जर पाहिला तर कुठेतरी 65-70% दरम्यान नंदुरबार लोकसभेचं मतदान होईल अशी स्थिती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह धानोरा